ओके वॉइस ओवर घेतो लगेच शिक्षण विभाग डायरेक्टर मला वाटते.
वर्षाच्या कार्यकाळामध्ये आजची ही शेवटची या ठिकाणी सर्वसाधारण बैठक आहे. आता बैठकीचा वेळ एक असताना देखील आज आता 2:15 वाजले, परंतु बैठकीला उशीर जाणीवपूर्वक केला गेला. त्याचं कारण असं की सर्व पदाधिकारी, मग आम्ही विरोधी बाकावरील असतील किंवा सत्तेतील असतील, तर यांची मनधरणी त्यांना सांगितलं गेलं की या ठिकाणी तुम्हालाही आम्ही या निधीमध्ये समाविष्ट करतो किंवा तुम्हालाही या ठिकाणी समान वाटा देण्याचा प्रयत्न करतो, परंतु आता हा उपयोग राहिलेला नाही. खरं पाहिलं तर यांनी अध्यक्ष मॅडम असतील किंवा अध्यक्ष मॅडमचे पती असतील किंवा त्याचबरोबर विविध विषय समितीचे सभापती असेल, यांनी या ठिकाणी ज्या त्या मतदारसंघामध्ये जे ते कार्यकर्ते ठेकेदार हाताशी धरून टक्केवारी घेऊन या ठिकाणी तो निधीचं नियोजन केले गेले, परंतु कुठेतरी आता सदस्याची सहानुभूती घेऊन आणि त्या निधीची हे टक्केवारी घेतलेली, मग ती टक्केवारी घेतल्यानंतर तो निधी ज्या त्या ठेकेदाराला जाणं गरजेचं आहे, परंतु अशी परिस्थिती आज राहिलेली नाही. कारण माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं गेलेलं आहे की निधी मागणी ही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या सहीनं आमच्याकडे निधी मागणी येणं गरजेचं आहे, परंतु आज इकडं तर पैसे घेतले गेलेले आहेत, टक्केवारीचे पैसे घेतले गेलेले आहेत, आणि आता मग प्रशासन तर या ठिकाणी अडून बसले, मग आता करायचं काय? मग सर्वच या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्याच्या सहमतीनं ही जी बी 3 दिवस चालवायची, जे की 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये एकही दिवस आम्ही मागणी केली की सर्व सदस्याचे प्रश्न जर आवरले नाहीत, उरकले नाहीत, तर या ठिकाणी आपण दुसऱ्या दिवशी जी बी घेण्यात यावी अशी मागणी केली असतानासुद्धा या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये केली गेली नाही. आणि आज या ठिकाणी सर्व सदस्याच्या प्रति प्रेम आणि जिव्हाळाची सहानुभूती, वेगळी सहानुभूती निर्माण करून त्या ठिकाणी सर्व सदस्याला विश्वासात घेण्याचा प्रयत्न करू लागलेत, परंतु हे चालणार नाही. ही लोकशाही आहे आणि एकूणच ह्या टक्केवारीच्या स्वरूपात जो काय भ्रष्टाचार झालेला आहे या जिल्हा परिषदेमध्ये, तो कुठंतरी उघडा पडेल. परिणामी ते ठेकेदार जर निधी त्यांना मिळाला नाही, टक्केवारी देऊन देखील निधी मिळाला नाही, तर या ठिकाणी यांचं पितळ उघडं पडणार आहे. म्हणून हा केविलवाना प्रयत्न हा सर्वसाधारण बैठकीच्या अगोदर माननीय अध्यक्ष मॅडमच्या दालनामध्ये सर्वपक्षीय सदस्यांना बोलून या ठिकाणी त्यांची सहानुभूती घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे, परंतु तो आम्ही सभागृहामध्ये या ठिकाणी हाणून पाडण्याचा मी तरी प्रयत्न करणार आहे.